नमस्कार शेतकरी मित्रांनो ब्रह्मचैतन्यचं मी आपले सहर सर स्वागत कर मित्रांनो आज आपण एक असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घरासाठी घेऊन येतो या की जो तुम्ही कमेंट्स करून मला सांगितला होता यापूर्वी आपण लावाला नष्ट कसा करायचा हराळी कशी नष्ट करायची हे असे तुम्ही कमेंट्स टाकले होते त्या कमेंट्सला आम्ही पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बनवून दिलेले आहेत आणि त्याला खूप मोठा प्रसाद तुमच्याकडून आम्हाला मिळालेला आहे तर आज आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या कमेंट्सला अनुसरूनच आण आहे आणि तो प्रामुख्याने म्हणजे गाजर गवत कसं नष्ट करायचं या संदर्भातला आज मित्रांनो गाजर गवत म्हटलं की लक्षात येतं या की प्रत्येक शेतामध्ये अगदी थैमानच घातल्यासारखं आहे गवत बाकी पीक कमी पण ते गवताचं फो जास्त फोप आपल्याला पाहायला मिळतं या तर हा गाजर गवता इतिहास जो आहे तो प्रथम तर आपण शोधला पाहिजे पाहायला पाहिजे हे गाजर गवत आलं कुठून आणि कशी सुरुवात झाली तर मित्रांनो गाजर गवत हे स्वातंत्र्यपूर्व काल कालखंडामध्ये इंग्लंडमधून आपल्या भारतामध्ये गहू आयात केला होता आणि त्या गव्हामध्ये हे गा गवत मिक्स होऊन आलेलं होतं आणि ते प्रत्येक खेडूपाडी गावातील गोरगरीब लोकांना काय केलं तर ते गहू वाटला जायचा रेशनच्या दुकानाच्या माध्यमातून आणि मग हे जे गवत आहे ते ग गवताचे जे बी आहे ते आपण ब बगला काढत होतो आणि ते, शेता ते, आ, ते, ते, था था था, ते बी शेतामध्ये पडल्यानंतर त्याचे उगून त्याचं गवत त्याचं रूपांतर झालं आणि पुन्हा त्याची बी तयार झाल्यानंतर असंख्य प्रमाणात हे गवत फोपावत गेलं म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस सत्तेचाळीस सालाच्या अगोदरपासूनच हे गाजर गवत आहे आणि आजसुद्धा आपण पाहतोय की हे गाजर गवत आपल्याला नष्ट झालेलं पाहायला मिळत नाही तर मित्रांनो आपण काय करतो आपल्या शेतात असणारे गाजर गवत जे आहे ते गवत कितीतरी फोर न केल्या तरी आपण पाहतोय तर या समोर समोर गाजर गवत आहे बघा किती खूप मोठं जवळजवळ तीन ते चार फूट उंचीचे गाजर गवत आलेलं आहे आणि याच्यावर त्याला फुले आलेले आहेत बिया आलेल्या आहेत तर आपण हे उपटून पाहूया हे गाजर गवत आपण उपटून घेतलेलं आहे पहा मित्रांनो हे गाजर गवत आहे याच्या गवताच्या बाजूला आपण जर खाली मुळाकडे पाहिलं तर हे सोटमूळ मूळ प्रकारामध्ये येत नाही तंतुमूळ मूळ प्रकारामध्ये येत या आणि तंतूमुळे सर्वत्र पसरलेले आहेत आणि याच्यामध्ये जी माती आहे हा माती म्हणजे आपल्या शेतीतला असणारा जो आ, आ, जो पोत आहे तो पोत आपण काय करतोय हे पूर्णपणे शोषून घेतोय उदाहरणार्थ आपण एन पी के नत्र पुरत पालाश पा शेतामध्ये अजूनही गाजर पसरलेला आहे गवत आहे इथं आहे गवत अजून म्हणजे असंख्य असे गवत का काय शेतामध्ये पसरतात आणि मग शेतकरी अगदी जिकिरला येऊन जातो की शेतीला कितीतरी आपण खाद्य टाकलं नत्रस पुरत पलास टाकलं तरी हे पीक न मिळता हे गवतच ओढून घेत असते त्यामुळे हे गवत अगदी आपल्या ओलं पाहायला मिळते आपल्याला किती खूप उंच गवत गेलं बघा का तर शेतातले सगळं नत्रस पालाश पाला काय करतोय ते शोषून घेते आणि शेतीला अगदी नापीक करून करणे टाकायचं काम करत असतं तर मित्रांनो ह्याच हे जी गवद गवद जे गवत आहे गवत नष्ट करण्यासाठी जे उपाय आहेत ते उपाय आज आपण या ठिकाणी तुम्हाला टाकणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर जास्त जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ह्यासाठी काही जे पर्याय आहेत हे नष्ट करण्याचे जे उपाय आहेत ते उपाय मी तुम्हाला प्रथमता सांगणार आहे तर आपण काय करायचं तर गाजर गवत नष्ट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात सोपा आणि स्वस्त असणारा जो पर्याय आहे तो आपल्याकडे मीठ असतं जाडं मीठ असतं काळे मीठ बघा तर हे काळे मीठ साधारणतः शंभर लिटर पाण्यामध्ये वीस किलोमीटर जर आपण मिसळलं एका बकेटमध्ये घेतलं आणि त्याला स्ट्रेनिंग केलं असं हलवलं तर त्याचं मिठाचं पाणी क्षारयुक्त पाणी तयार होईल आणि हे पाणी जर आपण या गाजर गवतावरती फवारण्यासाठी जर फोवारलं पण तर हे गवत काय होईल पूर्णपणे नष्ट होईल आता तुमचं शेत किती आहे याला अनुसरून तुम्ही त्याचं प्रमाण घ्यायचं आहे शंभर लिटर पाण्यामध्ये साधारणतः एक एकर जर किंवा दोन एकर होत असेल तर आपण पन्नास लिटर पाणी घ्या पंच लिटर पाणी घ्या तशा प्रमाणात काय करा त्याचे मिठाचं पाणी तयार करा आणि ते पाणी या गवतावरती फवारा तुमच्या शेतातील हे गाजर गवत कायमस्वरूपी नष्ट झालेला तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो पहिला उपाय तुम्हाला समज असेल आता दुसरा उपाय आपण तुम्हाला सांगणार आहोत जो कमी खर्च कसलाही खर्च नाही शून्य पैसे खर्च यासाठी तर काय करायचं हे गाजर गवत जे उपटलेलं आपण ते बांधावरती न टाकता काय करायचं कारण ह्यानं सर्व नत्र पुरस पालास घेतलेला आहे तर हे पूर आपण काय करायचं जमिनीमध्ये गाडायचं की जेणेकरून हे जमिनीत गाडल्यानंतर त्याचं नत्र पूर पालास जे आहे ते आपल्या जमिनीमध्येच राहील बाहेर निघणार नाही आहे तर अशा रीतीने काय केलं हे मात्र गाडत असताना एक काळजी घ्यायची की आता ह्या ह्या गाजर गवताला फुलं आलेल्या आहेत ह्याला बिया आहेत तर हे उप उपटून आपला काही होणार आहे तर हे ज्याला फुलं नाहीत बिया नाहीत तोपर्यंत जे लव लहान आहे तोपर्यंत ते उपटून काढायचं आणि जमिनीमध्ये त्याला गाडायचं असतं तर हे बिया जर आपण गाडल्या तर बिया उगवणार आहेत त्यामुळे याचं प्रमाण वाढणार आहे तर हा जर आपण गाडलं तर कोवळ्याबाहेर आपण जर याला गाडलं तर हे नष्ट होणार आहे तर मित्रांनो हा आपला झाला दुसरा पर्याय मित्रांनो दुसरा पर्याय तुम्हाला समजलं असेल आता तिसरा पर्याय आपण पाहूया ही गाजर गवत नष्ट करण्यासाठी काय आपल्याला करावं लागेल हा थोडासा खर्चिक पर्याय आहे साधारणतः मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी याला जे आवश्यक असणारे जे भुंगे आहेत ते भुंगे तुम्हाला मिळतील तर मित्रांनो ह्या या भुंग्याचं नाव काय मेक्सिकन भुंगे किंवा त्याला मेक्सिको भुंगे सुद्धा म्हटलं जातं जसा तुमचा परिसर आहे त्या भाषेत तुमची भाषा कशी आहे त्याला अनुसरून ते वापरले जातात तर तुम् हे मेक्सिकन भुंगे जे आहेत ते मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये परभणी या ठिकाणी पर साधारणतः एक रुपयाला एक भुंगा आपल्याला मिळतो आणि आपण जर एक एकर क्षेत्र असेल तर एका एकर क्षेत्रातील जे काँग्रेस गवत आहे हे गवत नष्ट करण्यासाठी आपल्याला साधारणतः एकरी दोनशे भुंग्याची आवश्यकता आहे म्हणजे एका एकरासाठी आपल्याला दोनशे रुपये खर्च येणार आहे मित्रांनो तुम्ही असं म्हणसाल की शेतामध्ये जर आपण मुंगे सोडले तर मग हे भुंगे फक्त हे काँग्रेस गवतच खाणार का किंवा हे गाजर गवतच खाणार का पीक खाणार नाहीत का तर मित्रांनो ते कोणत्याही पिकाला आदित्य काय सुद्धा करत नाहीत धक्काही लावत नाहीत त्यांचं फक्त अन्न आहे गाजर गवत खाणे तर हे गाजर गवत जे आहे ते गाजर, गाजर मेक्सिकन जे मुंगे आहेत काय करतात की दोनशे भुंगे जर आपण शेतात सोडले तर एक एकर क्षेत्रातलं एकही तुम्हाला गाजर गवत तुम्हाला शेतात पाहायला मिळत नाही पूर्णपणे हे बिया खाऊन टाकतात त्यामुळे बिया बी नष्ट होतात आणि गवत सुद्धा नष्ट होतं मित्रांनो एका एकरातील गाजर गवत नष्ट करण्यासाठी तुम्हाला दोनशे भुंग्याची गरज आहे आणि दोनशे भुंगे हे अंडी घातल्यानंतर एक भुंगा कमी दोनशे अंडी घालतो आणि दोनशे गुणलं दोनशे असं जर आपण केलं तर जवळजवळ चाळीस हजार अंडी आणि चाळीस हजार अंड्यापासून त्याची रो निर्मिती होते भुंग्यांची तर त्यामुळे शेतामध्ये गाजर गवत पूर्णपणे नष्ट करून टाकतात आणि शेताच्या कोणत्याही पिकादे अगदी डंक सुद्धा लावत नाहीत त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीनं हे तुमचं गवत तुम्ही नष्ट करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चित लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं जे तुम्हाला हवं आहे अजून तुम्हाला काय हवं आहे असे व्हिडिओसाठी कमेंट्स करा की जेणेकरून ते व्हिडिओ आम्ही तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा आम्ही प्रयत्न करू तर धन्यवाद